दरोड्याच्या पूर्वतयारीत असणाऱ्या टोळीतल्या चार आरोपींना पकडून त्यांच्याकडून 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या घरफोडी चोरी गुन्ह्यांच्या अनुषंगानं सक्रियपणे रात्रीची गस्त राबवून घडलेल्या गुन्ह्यांची उकल करणं तसंच घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत सूचना देऊन योग्य ती कारवाई करण्याबाबतचे आदेश कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी दिले होते. दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी पुणे बेंगलोर हायवे रोडवर कागल गावानजीक असलेल्या उड्डाणपूल रोडवर एक इंडिगा गाडी थांबून असून त्या गाडीमध्ये 4 ते 5 इसम असल्याचं आढळून आलं. संबंधित गाडीतल्या इसमांची हालचाल संशयित असून ते चोरटे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार यांना मिळाली. पथकातले अधिकारी आणि कर्मचारी हे छापा टाकण्यासाठी इंडिका गाडीकडे जात असताना त्या गाडीतल्या इसमांना संशय आल्यानं त्यांनी गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण सदर 5 इसमांपैकी 4 इसमांना पोलिसांनी पकडलं असून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. जिफान अन्निवाले, मंजुनाथ पाटील, रफिक पठाण आणि यासिन धारवाडकर अशी आरोपींची नावं असून पळून गेलेल्या इसमाबाबत अधिक तपास सुरू आहे. त्यांच्याकडे असलेल्या इंडिका गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये ऑक्सिजनची सिलेंडर टाकी, भारत गॅस कंपनीची सिलेंडर टाकी, गॅस गन 2 टाकी, भारत गॅस कंपनीचा सीराक सीगन, 2 लोखंडी कटावण्या, 2 लोखंडी कटर, लायटर, हेल्मेट, बॅटरी, माकड टोपी, हातमोजे, जर्किन, 35 लिटरचे रिकामे कॅन, प्लॅस्टिकची पाईप, गाडीची प्लेट, गाडीच्या कागदपत्रांचे झेरॉक्स आणि 3 मोबाईल असा एकूण 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आलाय. ही टोळी कागल इथल्या KDC बँकेवर दरोडा घालण्याच्या तयारीत असताना या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. 24/2/2019 रोजी पुणे बेंगलोर हायवे रोडवर कागल नजीक असलेल्या उड्डाणपुलावर एक संशयित वाहन MH-07B-445 इंडिका कार यामध्ये काही 4 ते 5 इसम संशयितरित्या हालचाली करत असल्याचे आणि गाडी त्या ठिकाणी थांबून असल्याबाबतची एक माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार आणि पथक असे तयार करून तात्काळ आणि तिथून त्या गाडीची हालचाल होऊ नये म्हणून स्थानिक पोलीस स्टेशन कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील PI दिलीप जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कळवल्यानंतर रात्री ह्या गाडीचा जाऊन दोघांच्या ह्याच्यामध्ये बरोबर ट्रॅप केला असता सदरची गाडी मिळून आली. त्या गाडीमध्ये 4 एकूण 5 इसम होते, पैकी 4 इसम पोलिसाच्या हाती लागले. जिफान शाबुद्दीन अनविले वय 23 उज्ज्वलनगर बेळगाव, दुसरा आहे मंजुनाथ बसवराज पाटील वय 25 राहणार वीरभद्रनगर फर्स्ट मेल बेळगाव, तिसरा आहे रफिक खताप साहब पठाण हा पण बेळगावचा आहे आणि इथला एक लोकल यासिन उस्मान धारवाडकर वय 24 राहणार शिंदे कॉलनी उसगाव तालुका करवीर. ही इसम ताब्यात मिळाल्यानंतर त्यांच्या हावभाव आणि पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडल्यामुळे पोलिसांना आणखी संशय वाढले आणि त्यांच्याकडे तिथे त्या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवी प्रथम उत्तर दिले. त्याचवेळी गाडीचा सगळा सर्च केला असता त्याच्यामध्ये गाडीमध्ये ऑक्सिजन सिलेंडर मोठं, एक गॅस सिलेंडर जे घरगुती वापरासाठी आहे ते, कटर गॅस कटर, 2 कटावण्या, 2 मोठे रॉड, 2 पक्कड, गॅस पाईप असे साहित्य मिळाल्यानंतर आणखी संशय वाढल्यानंतर त्यांना पोलिसांनी आणून सखोल चौकशी केली असता त्यांच्यासमोर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की साधारण 1 महिन्यापूर्वी गडमोडसिंगी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची टेहाळणी केली, म्हणजे ह्यांची बँक फोडण्याचा उद्देश होता आणि गॅस कटर वापरून बँकेत प्रवेश करायचा, या प्रकारचे काही गुन्हे घडलेले आहेत त्यानुसार हा पूर्ण तयारीत होते आणि त्या टेहाळणी केली असता सदर ठिकाणी सुरक्षा रक्षक होता म्हणून गडमोडसिंगीच्या बँकेच्या इथे बँक ऑफ महाराष्ट्राचा त्यांना काही करता आलं नाही त्यामुळे ते निघून गेले. त्यानंतर पुन्हा 19 आणि 20 फेब्रुवारीला त्यांनी KDCC बँक कागल येथील बँकेची टेहाळणी केली, ती टेहाळणी करून काल ते बँक चोरीच्या उद्देशाने त्या ठिकाणी आले होते आणि रात्रीतून त्यांचा तो प्रयोग होणार होता. त्या प्रयत्नात असतानाच पोलिसांच्या मिळालेल्या माहितीवरून सतर्कपणे हा पूर्णपणे त्यांचा प्रयत्न फेल गेलेला आहे. याच्यामध्ये जे लोकसभेच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सरांनी जी मीटिंग घेऊन यामध्ये नाकाबंदी कोम्बिंग ऑपरेशन ॲडिशनल SP काकडे सर यांनी दिलेल्या सूचनानुसार नाकाबंदी चालू होती त्यातच ही माहिती मिळाली आणि अशा पद्धतीनं हे मोटर रॅकेट जे बेळगावचे काही आरोपी आहेत 4 आणि 1 लोकल उसगावचा ह्या माध्यमातून एकमेकाच्या साही ओळखीतून आणि गावातील माहिती असल्याकारणाने त्यांनी तो परिसर आणि बँकेची निवड केली होती.
परंतु पोलिसाच्या चांगल्या कामगिरीमुळं हा प्रयत्न त्यांचा सपशेल फेल झालेला आहे आणि पोलिसांना एक चांगलं हातोहात पकडण्याचं आणि रेड हँड एखादी घटना घडण्यापूर्वीच झाल्यामुळे मिळाले असल्या कारणाने त्यांना ह्या गुन्ह्यामध्ये कागल पोलीस ठाणे येथे CR 51/2019 अंडर सेक्शन भारतीय दंडविधान 399 प्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींना आज अटक केलेले रात्री आणि आज कोर्टात हाजर केले असता त्यांना माननीय न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे.